अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना विषाणूवर मात। फ्लोरिडा मध्ये प्रचार मोर्चाच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह। कोरोनाचं कारण देत मुख्यमंत्र्यांनी तूर्तास मंदिरं खुली होणार नसल्याचं केलं स्पष्ट, तर मंदिर उघडण्यासाठी भाजपाचं राज्यव्यापी आंदोलन। अमेरिकेतील औषध निर्माण कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीमुळे एका स्वयंसेवकाची प्रकृती अचानक बिघडली, तर कंपनी तत्काळ सगळीकडे सुरू असलेल्या चाचण्या थांबवण्याचा घेतला निर्णय। वीसशे एकवीसच्या सुरुवातीच्या काळात कोरोना प्रतिबंधात्मक लस येण्याची शक्यता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी मंत्रिगटाच्या बैठकीत कोरोना लस आणि त्याच्या वितरणाच्या विषयी दिली माहिती। कोरोना संसर्ग टाळण्यासाठी 26 वर्षीय सरकारी अधिकारी सौम्या आपल्या लहानग्या बाळासह कार्यालयात हजर, सर्व स्तरातून सौम्या पांडे यांचं कौतुक। आजची बातचीत कोरोना योद्धा अमित तनपुरे यांच्याशी। आपुलकी सोशल फाउंडेशन द्वारे अमित तनपुरे यांचं कोरोना प्रतिबंधाचं लक्षणीय काम। कोरोनाच्या विरोधातली लढाई तुम्ही आम्ही आपण सगळे जण लढतोय, आणि ही लढाई अधिकाधिक यशस्वी होण्याच्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाला त्यानं दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक करण्याची सुद्धा गरज आहे। एका बाजूला कोरोनाच्या विरोधातल्या या लढाईत काय घडतंय ते आम्ही तुम्हाला सांगतो, आणि दुसऱ्या बाजूला या लढाईसाठी जे जे लोक यशस्वीरित्या योगदान देत आहेत त्यांचं कौतुक सुद्धा करतो। त्याच निमित्तानं हा विशेष कार्यक्रम, आणि म्हणूनच करूयात टार्गेट कोरोना। कोरोना योद्धे कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवस रात्र काम करतात, असंच एक उदाहरण उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद इथून समोर आलंय। गाझियाबादच्या उपविभागीय दंडाधिकारी असलेल्या सौम्या पांडे यांनी एका गोंडस बाळाला नुकताच जन्म दिला। जन्म दिल्यानंतर त्या 15व्या दिवशीच कार्यालयात हजरही झाल्या। दरम्यान आपल्या लहानग्या बाळाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सौम्या पांडे यांनी स्वतः त्या बाळासोबतच नोकरीचं काम करणं पसंत केलं। या निमित्तानं सौम्या पांडे यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। अमेरिकेतील औषध निर्माण कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीमुळे एका स्वयंसेवकाची प्रकृती अचानक बिघडली आहे। या बातमीच्या नंतर कंपनीनं तात्काळ सगळीकडे सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लशीच्या आरोग्य चाचण्या थांबवण्याचा निर्णय घेतलाय। कंपनीनं तयार केलेल्या लशीच्या सध्या दुसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या सुरू आहेत। यापूर्वी ब्रिटनच्या ऑस्ट्रोझेनका ऑक्सफर्ड तयार करत असलेल्या लसीचेही काही प्रतिकूल परिणाम दिसून आले होते, ज्यामुळे अमेरिका आणि ब्रिटन यांच्याकडून होत असलेल्या हजारो कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या चाचण्या तत्काळ थांबवण्यात आल्या आहेत। गेल्या 6 महिन्यापासून कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्री शिखा मल्होत्रा हिलाच कोरोनाची लागण झाली आहे। गेल्या 6 महिन्यापासून शिखा मुंबईतल्या एका रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांची सेवा करत होती, मात्र याच दरम्यान तिची स्वतःची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळतीय। शिखा जोगेश्वरीतल्या ठाणे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहे। कोरोना काळ सुरू झाल्यानंतर कोरोनाग्रस्तांची सेवा करण्यासाठी तिनं पुढाकार घेतला होता।
कोरोनावरील लस कधी येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अशातच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी मंत्रिगटाच्या बैठकीमध्ये कोरोना लस आणि त्याच्या वितरणाच्या विषयीची माहिती दिली. 2021 सुरुवातीच्या काळात कोरोना प्रतिबंधात्मक लस येण्याची शक्यता असून अनेकांना ती लस पुरवली जाईल असंही त्यांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्रिगटाची मंगळवारी बैठक पार पडली. यावेळेला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन बोलत होते. नागपूरमधल्या शहरी आणि ग्रामीण भागात 24 तासात 30 कोरोना बाधितांचे मृत्यू झालेत तर 658 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान शहरात नवीन कोरोना बाधितांच्या तुलनेमध्ये कोरोनामुक्तांची संख्या अधिक होती त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या अनेक दिवसांनंतर 8,000 कमी नोंदवली गेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनावर मात केली आहे. 10 दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना पॉझिटिव्ह ठरवण्यात आलं होतं. सोमवारी व्हाईट हाऊसचे डॉक्टर सीन कॉनली यांनी फ्लोरिडामध्ये प्रचार फेरीच्या आधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना नसल्याचं घोषित केलं तसंच त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचंही सांगितलं. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या ब्रदरला रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी अखेर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमधील गरीब रुग्णांसाठी मोफत पुरवले जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शन प्रत्यक्षात काळाबाजारात विक्री होत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. या तक्रारींचा पाठपुरावा करत त्यांनी गंभीर दखल घेतली आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या प्रकरणी तातडीनं चौकशीचे आदेश दिले असताना तपासात संबंधित बाब समोर आली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा शाब्दिक सामना पाहायला मिळाला. त्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोनाची जी स्थिती उद्भवली आहे ती पाहता आणखी कोणत्या पद्धतीनं लोकांना टाळेबंदी मुक्त करून सुविधा निर्माण करायच्या ते लोकनियुक्त सरकार ठरवेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. त्यामध्ये राज्यपालांनी विनाकारण पडू नये असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिलाय. टाळेबंदी शिथिल केली जात असतानाच राज्यामध्ये मंदिरं खुली करण्याची मागणी जोर धरायला लागली आहे. मंदिरं खुली करण्याच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी वंचित बहुजन आघाडीसह इतर विविध संघटनांनीही आंदोलनं केली मात्र कोरोना वाढीचा धोका असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी तूर्तास मंदिरं खुली होणार नाहीत इतकी ठाम भूमिका घेतली आहे. एकीकडे कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढू लागल्याचा दावा प्रशासन करत आहे आणि त्याचनुसार सांगली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 191,825 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 89.04% म्हणजेच 170,819 कोरोना रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत तर सध्या 8.42% म्हणजेच 16,160 रुग्ण उपचार घेत आहेत अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लाखांच्या संख्येनं वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घटही पाहायला मिळतीये. गेल्या 24 तासात देशात 55,342 नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर 706 रुग्णांचा मृत्यू झालाय. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची रुग्णसंख्या 71,75,881 इतकी झाली आहे. त्यात
8,38,729 रुग्ण हे सध्या उपचार घेत असलेले रुग्ण आहेत, तर 62,27,296 रुग्ण उपचाराच्या मदतीनं कोरोनावर मात करून घरी पाठवले गेले आहेत असा दावा प्रशासनानं केला आहे। कोविड काळामध्ये ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरांना राज्य सरकारनं वाऱ्यावर सोडलं असून त्यांना योग्य त्या सोयी सुविधाही देण्यात आलेल्या नाहीत। या विरोधात नागपूरच्या शासकीय आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थी तसंच तिथले कर्मचारी अधिष्ठाता कार्यालयाच्या बाहेर गेल्या 5 दिवसांपासून आंदोलन करत आहेत। या विद्यार्थ्यांनी डीन ऑफिसपासून आयुर्वेदिक कॉलेजपर्यंत आंदोलन करत मोर्चा काढला तसंच सरकार विरोधात घोषणाबाजी केली। अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवातही कोरोनाचं सावट दिसतंय, मात्र दुसऱ्या बाजूला विविध रंगांच्या मुखपट्ट्या बाजारात आलेल्या आहेत। उत्सवानिमित्त होणारा गरब्याचा कार्यक्रम अनेक ठिकाणी रद्द करण्यात आलाय, तसंच कोरोनाच्या निमित्तानं वापरण्यात येत असलेल्या मुखपट्ट्यांचे नवे रंग बाजारात पाहायला मिळतात। गेल्या काही महिन्यांपासून लाखांच्या संख्येनं वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे। 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं समोर आणली असून तब्बल 1 ते 1.5 महिन्यांनंतर रुग्णसंख्येत वाढ झाली आहे असं सरकारनं नोंदवलं आहे। रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 50,533 वर पोहोचली आहे, यापैकी 45,979 जण कोरोनातून पूर्णतः बरे झाले आहेत असं सरकारचं म्हणणं आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सध्या 3,127 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, तर 1,427 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालाय अशी माहिती सरकारने दिली आहे। कोरोना काळामध्ये शाळा ऑनलाईन सुरू असल्यानं याचा मोठा फायदा मोबाईल विक्रेत्यांना झाला आहे। राज्यामध्ये एका महिन्यात 15 लाख मोबाईल विकले गेले आहेत। टाळेबंदी अगोदर मोबाईल विक्री महिन्याला मुंबई वगळता राज्यभरामध्ये 8 ते 10 लाख इतकी असायची, मात्र आता मोबाईल दुकानदारांना मोबाईलचं यंत्र बाजारात आणताना संघर्ष करावा लागतोय। वाढती मागणी आणि कमी पुरवठा हे त्यांच्या समोरचं सध्याचं आव्हान आहे। आता बातमी उपचाराच्या संदर्भातली। भारत आणि इस्रायल या दोन देशांच्या माध्यमातून तयार होत असलेल्या रॅपिड टेस्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे फक्त 1 मिनिटाच्या आत समजणार आहे। यासाठी ज्या व्यक्तीची चाचणी करायची आहे त्या व्यक्तीनं एका नळीमध्ये तोंडावाटे हवा फुंकायची आहे। सुमारे 30 सेकंद ते 40 सेकंद आणि नंतर 50 सेकंद लागत या चाचणीचा रिपोर्ट प्राप्त होईल असं कंपनीचे अधिकारी रॉन मालका यांनी सांगितलंय। कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारताच्या आरोग्य सेतू ॲपबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एधनॉम यांनी कौतुकोद्गार काढलेत। आरोग्य सेतू ॲपमुळे भारतात कोरोना विषाणू संसर्गाचे हॉटस्पॉट ओळखण्यास मदत झाली आहे, त्यामुळे चाचणीमध्ये वाढ करून त्या ठिकाणी कोरोना नियंत्रित करण्यास मदतही होतीये असं महत्वपूर्ण निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी नोंदवलं आहे।
जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोनामध्ये पिंपरी चिंचवडहून कोविड योद्धा अमित तनपुरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खूप स्वागत आहे आपलं या टार्गेट कोरोनामध्ये. कोरोनाला टार्गेट करण्यासाठी अमित तनपुरे सातत्यानं आम्ही या जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि मोलाचं योगदान देणाऱ्या अशा कोविड योद्ध्यांची नोंद घेत असतो. या निमित्तानं आपल्याशी ही बातचीत होते. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा वेग हा खूप वाढला होता. अगदीच मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि पिंपरी चिंचवड सुद्धा ही नाव, या शहराचं नाव हे कोरोनाच्या सगळ्या या बाधितांच्या यादीमध्ये सरकारच्या प्रामुख्यानं सारखं वळवर येत होतं. इतकं मोठं संकट या शहरात आजूबाजूच्या भागामध्ये लोकांसाठी उभं ठाकलं होतं. आपण झोपडपट्टीमध्ये जे नेमकं काम केलं त्या संदर्भात सांगा की त्या भागातली परिस्थिती ही कशी होती गेल्या या 6 महिन्यांमध्ये. बरं, नमस्कार. सर्वप्रथम माझं नाव अमित अशोक तनपुरे. मी पिंपरी चिंचवडमध्ये राहणारा आहे. आपलं आपुलकी सोशल फाउंडेशन म्हणून आहे, त्यामार्फत आपण बरेच सामाजिक उपक्रम करत असतो, नेहमीच कायम करत असतो. साधारण 2012 पासून ही आवड निर्माण झाली. 2015 आपण संस्था रजिस्टर केली. ते केल्यानंतर जसं आपण प्रश्न विचारला की झोपडपट्टीमध्ये नेमकं काम कसं केलं, कारण की सर्वांनाच माहीत आहे की ही जी महामारी आलेली आहे आत्ता, ही फक्त भारतापुरती नसून ही पूर्ण जगावर आलेली आहे. पूर्ण जगच संकटात आहे. कुणालाच ह्याची काही कल्पना नव्हती की काय नेमकं होणार आहे, कसं. ह्याच्यावर काही अजूनपर्यंत लसी निघालेल्या नाही आहेत. आपल्याला जसं आपले पंतप्रधान यांनी सांगितलेलं आहे किंवा मुख्यमंत्री, की ह्याच्यावर फक्त आपण जे आहे स्वतः स्वच्छता राखून खबरदारी घेऊ शकतो. तोच संदेश आपण सर्वांना देण्याचा प्रयत्न केला. जसं की आपल्या जे सुशिक्षित लोक आहेत किंवा शहरी भाग आहे, जे उच्च शिक्षित लोक जे आहेत त्यांना सर्वांना टीव्ही हे ते आहे, पण झोपडपट्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टी नाही आहेत. बरोबर. किंवा त्या लोकांना तेवढं त्या गोष्टीचं ज्ञानही नाही आहे. तर त्या संदर्भाने आपण जे आहे सर्वात प्रथम झोपडपट्टीमध्ये आपण तर त्यांना जनजागृती करण्याचा प्रयत्न केला की नेमकं कोरोना म्हणजे काय. की सर्वांनीच घाबरून जाण्याचं एकदम कारण नाही. जे आजच्या तारखेला आपण म्हणू शकतो की सुरुवातीची परिस्थिती वेगळी होती, पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. एकदम घाबरून जायचं कारण नाहीये. त्याच्यावर कसं आपण मात करू शकतो, त्याच्यासाठी आपण स्वच्छता कशी राखू शकतो, कारण की झोपडपट्टीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की झोपडपट्टीमध्ये कॉमन टॉयलेट बाथरूम्स असतात, त्याचा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं रोगराई ही अजून पसरू शकते इतरांमध्ये. तर त्यांच्यापैकी जर कुणाला जर कोविडचं जर संसर्ग झाला असेल तर तो एका व्यक्तीमुळं अजून अनेक लोकांना पसरू शकतो. तर त्यासाठी आपण त्यांना जनजागृती केली. सॅनिटायझेशन नेमकं काय असतं, सॅनिटायझर काय असतं, कसं वापरायचं हे आपण त्यांना सांगितलं. आपण त्यांच्यासाठी जे आहे झोपडपट्टीच्या सुरुवातीला आपण सॅनिटायझर स्टँड दिले, त्यांना सॅनिटायझर लावून दिले, जेणेकरून की झोपडपट्टीमधून आत बाहेर करताना ते त्याचा वापर करतील. निदान सुरुवात तरी होईल, कारण की सुरुवात आपण जर त्यांना नाही शिकवलं तर एकदम सर्वांना त्या गोष्टी माहीत नसतात. त्याच्यावर पुढे आपण मात केली. अमित तनपुरे, तुम्हाला असं का वाटलं की झोपडपट्टीत काम करावं, इतरही ठिकाणी काम करण्याची संधी असेल तशी परिस्थिती असेल, पण महाराष्ट्रामध्ये कोरोना जो वाढला त्याचं विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलं आणि काही तज्ञांचंही म्हणणं होतं, डॉक्टरांचंही म्हणणं होतं की ग्रामीण भागामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये जिथे अशिक्षित लोक आहे, ज्यांना लगेच कळत नाहीये की अवेअरनेस प्रोग्राम कसा राबवायचा, काय सूचना आहे सरकारच्या, या पाळायच्या कशा, आणि यातून कोरोना हा टाळेबंदी शिथिल करण्याच्या अगोदरही वाढत गेला, टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर तर तो आणखी वाढला. म्हणून या पार्श्वभूमीवर तुमचं जे काम आहे ते लक्षणीय ठरतं. सांगा. धन्यवाद. तर जसं मी सांगत होतो की आपण त्यांना जनजागृती केली झोपडपट्टीमध्ये जाऊन, आपण प्रत्यक्ष त्यांना सांगितले कसे, आपण मास्क वाटप केले. आपण जवळपास पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2500 मास्क वाटप केलेले आहेत. हे पूर्ण मास्क जे आहेत हे आमच्या संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत, जे बॉडी मेंबर्स आहेत, ह्यांच्या सर्वांनी आम्ही निधी गोळा करून, आम्ही कुणाकडूनही बाहेरून कुठलाही निधी गोळा करत नाही. जे आमचे संस्थेमध्ये आहेत लोक, तेच माझे मित्रमंडळी जे आहेत,
हे सगळे निधी गोळा करतात, त्याच्यातून आम्ही 2500 मास्क घेतले, ते आम्ही मास्क वाटप केले, त्यांना हँड ग्लोव्ज जे आहेत ते वाटप केले, सॅनिटायझर जसं मी सांगितलं आपल्याला सुरुवातीलाच की आपण झोपडपट्टीच्या सुरुवातीला ते लावले, तो एक प्रकार केला. जनजागृती, प्रत्येकाला डोर टू डोर, म्हणजे आपण जे काही शासनाने नियम टाकून दिले होते 6 फूट लांब थांबून, त्याप्रमाणे आपण जे आहे त्यांना जागृती केली, कारण की त्यांना ती खूप गरजेची होती. त्यानंतर भाजी मंडई होत्या, कारण की आपण बघितलंच असन की सर्व लॉकडाऊन असतानाही भाजी मंडईमध्ये प्रचंड गर्दी असायची, की लोकांना असं वाटायचं की दुसरं आपल्याला कुठं बाहेर जायला नाही तर भाजी मंडई हा खूप उत्तम पर्याय आहे बाहेर निघायला. तर तिथं एक खूप मोठी गर्दी असायची, तर तिथंही आमचे काही स्वयंसेवक दिवस रात्र तिथं थांबायचे, त्यांचं नियोजन करायचे, लोकांना सांगायचे शिस्त कशी पाळायची, किती लांब थांबायचं, त्याप्रमाणे त्यांना रांगेत सोडणं, रांगेत बाहेर जाणं, आतमध्ये येणं, हे सर्व नियोजन आमच्या सर्व टीमनी पूर्ण केलेलं आहे. त्यामध्ये मी एकटाच पूर्ण श्रेय घेऊ इच्छित नाही, हे पूर्ण टीम वर्क आहे. जसं आपल्याला माहित आहे टीम टीम आपण जसं म्हणतो टुगेदर एव्हरी वन कॅन अचीव्ह मेनी. बरोबर, हे खूप चांगलं वाक्य बोललं तुम्ही इंग्रजी सुभाषित. तरुणांची एक मोठी फोर्स तुमच्यासोबत काम करत होती महाराष्ट्रात सुद्धा. जेव्हा आम्ही कोविड योद्ध्यांच्या या सगळ्या मुलाखती गेल्या अनेक महिन्यांपासून घेतो आहोत, त्यात एक महत्वाचं योगदान तरुणांचं, तरुणाई हे धावून आली समाजासाठी नेमक्या या संकटाच्या काळामध्ये. तुमचा अनुभव कसा होतो, कारण तरुणांबद्दल बोललंही तेवढंच वाईट जातं. अगदी बरोबर, हे तर सर्वांनाच माहित आहे की जे आहेत बरेच लोक तरुणांबद्दल वाईट म्हणतात की तरुण पिढी आजची वाया गेलेली आहे किंवा काही ना काही व्यसनासाठी गेली. मी 100% नाकारत नाही की तशी नाहीये पिढी, आहेत, पण त्यांनाही सुधारायची किंवा त्यांनाही पुढे काम करायची त्यांना संधी दिली पाहिजे. मी बरेच माझ्यासोबत जे माझे सहकारी होते तसे उदाहरणं आहेत. असं काही गरज नसते की स्वयंसेवा करायची किंवा काही काम करायचं असेल तर पैसाच फक्त असायला हवा, असं काही गरजेचं नाहीये. मी बरेच माझ्यासोबत मित्रमंडळी होते, जसं मी सांगितलं झोपडपट्टी, तिथूनच आमच्यासोबत एक अल्ताफ शेख म्हणून एक व्यक्ती होता ज्याची काही परिस्थिती नव्हती, तो स्वतः त्या भागातून आहे, पण त्याची इच्छा होती की मी पण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, तर त्यांनी खूप आपल्याला मदत केली. त्याच्या साह्याने आपल्याला जे आहे लोकांपर्यंत पोहोचता आलं. त्यांनी आपल्याला जे आहे छोट्या छोट्या मीटिंग्स म्हणा किंवा फॅमिलीज म्हणा त्यांच्याशी गाठ घालून दिली की त्यांना सांगा कुणाला काय. तर असे बरेच लोक आहेत की जे पुढे येऊन ज्यांना स्वतःला इच्छा असते पण एक प्लॅटफॉर्म नसतो. आणि मी खरंच जय महाराष्ट्र चॅनलचं धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे की सामाजिक कार्य पण जे आहे, फक्त आपण जसं म्हणतो पॉलिटिशियन्स लोकांनाच फक्त कॅमेरा भेटतो किंवा चॅनल्स भेटतात, तसं नाही आहे. आपल्या चॅनलने संधी दिली सामाजिक कार्य करताय माझ्यासारख्या एक सामान्य माणसाला, ते खूप मोठं काम आहे. आणि असंच बाकीचेही बरेच योद्धे आहेत ज्यांना आपण मदत करतच आहात आणि संधी देत आहात, आम्हाला प्रोत्साहन मिळतं, ऊर्जा मिळते, जेणेकरून आम्ही जे आहे भविष्यात अजून मोठं काम करू शकतो. आणि हे सगळं करत असताना अमित तनपुरे तरुणा थकला नाही. कोरोनाचा काळ किती लांबणार आहे आपल्याला कोणालाच माहिती नाही, कोणालाही ते नीट सांगता येत नाही, लसही अजून बाजारात आलेली नाही, हे असताना सुद्धा अजूनही तुमचं काम सुरू आहे. हो, अजूनही काम आमचं सुरू आहे. जसे की सध्या आपल्याला माहित आहे की आता तर सर्व अनलॉक झालेलंच आहे जवळपास, त्याच्यामध्ये जसंही आम्हाला कळतं की या सोसायटीमध्ये, या बिल्डिंगमध्ये, या परिसरामध्ये किंवा या एखाद्या अमुक झोपडपट्टीमध्ये इथं असे असे पेशंट सापडलेले आहेत, तिथं रुग्ण आहेत, तर जी आमची टीम आहे त्याप्रमाणे त्यांना हॉस्पिटल मिळवून देण्यामध्ये, बेड मिळवून देण्यामध्ये मदत करत असते. हा, त्याच्यामध्ये मी नक्कीच सांगू शकतो की काही स्थानिक राजकारणीही लोकांचा सहभाग घ्यायला लागतो, कारण त्याशिवाय काही गोष्टी शक्य काहीही होत नाही. तरुणांचा खूप चांगला सहभाग तुमच्यासोबत होता. अमित तनपुरे, तुम्ही जय महाराष्ट्राच्या या टार्गेट कोरोनामध्ये सहभागी झाला, तुमच्या अनुभवासहित कोरोनाला टार्गेट करणं हे खूप सोपं जाणार आहे. तुम्ही असेच काम करत राहा, जय महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे, खूप धन्यवाद. जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोनामध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत नव्या दमाच्या ऊर्जावान अशा तरुणाईसोबत ज्यांनी या कोरोनाच्या महासंकटामध्ये खूप हिमतीनं आणि धैर्यानं समाजासाठी काम केलं.